इचलकरंजी मध्ये बहिणीच्या लग्नाच्या आदल्या दिवशीच महावितरणाच्या वायरचा शॉक लागून एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय केसरवाणी परिवारावर यामुळं दुःखाचा डोंगर पसरल्याचं चित्र पाहायला मिळत इचलकरंजी शहरात राहणाऱ्या पुजारी मळा परिसरातील भरत केसरवाणी यांना कित्येक वर्षांपासून वास्तव्यात आहेत गेल्या वर्षी त्यांचं लग्नही झालं होतं काही दिवसांपूर्वी त्यांच्या बहिणीचं लग्न ठरलं होतं मात्र मृत्यूची बातमी घरच्यांना समजताच घरामध्ये सर्वजणच म्हणजे आई वडील पत्नी आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केलाय घटनास्थळी भागातील नागरिक मोठ्या उपस्थित होते बहिणीचं लग्न उद्या होणार होतं त्या अनुषंगाने भरत केसरवाणी आपल्या दुसऱ्या मजल्यावर मांडव घालत होता साफसफाई करत होता आज सकाळी भरत हा वरच्या मजल्यावर गेला असता महावितरणाच्या जाणाऱ्या मेन लाईनला स्पर्श होऊन तो जागीच कोसळला आणि त्याला जागीच शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेची माहिती त्याच्या नातेवाईक लक्षात आले असता त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेला असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं तिकडे बहिणीच्या लग्नाची गडबड घरात सुरू आणि घरामध्ये संपूर्ण आनंदाचं वातावरण असताना बहिणीचं लग्न होणार म्हणून भारत हा मोठ्या लग्नाची तयारी करत होता पण काळानं त्याच्यावर घातलेल्या घावाने केसरवाणी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्याच्या मृत्यूची बातमी घरच्यांना समजताच घरामध्ये आई वडील पत्नी आणि नातेवाईकांनी एकच आक्रोश केला घटनानं भागातील नागरिक मोठ्या संख्येनं हळहळ व्यक्त करत गर्दी करतायत बिर रिपोर्ट एस मराठी